नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अंडा करी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपण 7 ते 8 अंडे घेतलेले आहे। अंडे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। हे अंडे आपण उकडवून घेऊ। हे अंडे उकडून घेतल्यानंतर एका अंड्याचे आपण 2 भाग करून घेतलेले आहे। तुम्ही आवडीनुसार आणखी बारीक काप ही करू शकता। तव्यावर तेल टाकून अशा पद्धतीने चिरून घेतलेला कांदा आपण यावर टाकतोय। हा कांदा आपल्याला मस्त असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतल्यानंतर यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आणि हा लसूण ही या कांद्यामध्ये मिक्स करून परतवून घ्यायचा। आता आपला कांदा हा अगदी मस्त असा लालसर भाजलेला आहे। तरी चिरून घेतलेला टोमॅटो आपण यामध्ये टाकतोय आणि हा टोमॅटो ही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। हे सगळं साहित्य छान असं परतल्यानंतर काढून घ्यायचं आहे। हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं आलं टाकून दळून घ्यायचं। हे आपण दळून घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे। ह्या तेलामध्ये आपल्याला उकडून घेतलेले अंडे टाकून घ्यायचे आहे। हे अंडे अशा पद्धतीने उलटे करून ठेवायचे म्हणजे अंड्याची जी पिवळी बाजू असते ती छान अशी तळून निघेल आणि या अंड्याच्या कापेतून वेगळी होणार नाही। अंड्याची ही खालची बाजू थोड्या वेळ परतून झाल्यानंतर हे अंडे आपल्याला उलटून घ्यायचे आहे आणि अंड्याची ही दुसरी बाजूही थोड्या वेळ परतवून घ्यायची। या अंड्यांवर अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आता हे अंडे छान असे परतवून झालेले आहे तर आपण हे काढून घेतोय। लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिट हे अंडे फ्राय करून घ्यायचे। ह्या सगळ्या अंड्याच्या काप अशा पद्धतीने लालसर तळून घ्यायच्या। आता त्याच पॅनमध्ये दळून घेतलेलं मिश्रण टाकून घेतोय। तुम्हाला जर यामध्ये आणखी तेल टाकण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही आणखी तेलही टाकू शकता। या मिश्रणाला छानसं तेल सुटल्यानंतर आवडीनुसार किंवा चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा घरगुती मसाला आणि थोडीशी हळद। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। मसाला हा अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरीही चालेल। आता यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून घेतोय। बेसन पिठाने आपल्या अंडा करीला छान असा घट्टपणा येईल। आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेतोय। पाणी हे गरम करूनच टाकायचं म्हणजे रशाला छान अशी तरी येते। या रशाला उकळी येऊ देऊ। आता या रशाला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कमी गॅसवरच हा रस्सा आपण उकळवून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम कमीच ठेवून 2 ते 3 मिनिटं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतोय। आपल्या रश्श्याला छान असा घट्टपणा आलेला आहे, सोबतच मस्त अशी उकळीही आणि तरीही आलेली आहे। यामध्ये आपण बारीक करून थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतोय। तुम्ही कस्तुरी मेथीऐवजी घरी वाळवलेली साधी मेथी टाकलीत तरीही चालेल किंवा तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता।
आता फ्राई करून घेतलेले अंड्याचे काप आपण यामध्ये टाकतोय. हे अंडे टाकल्यानंतर अर्धा ते एकच मिनिट आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे. आता अगदी चमचमीत अशी आपली अंडा करीची डिश तयार आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अंडा करी बनवून बघा आणि आपली आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींसाठी दक्षता किचन चॅनलला सबस्क्राईब करा.